त्या तोडकर डॉक्टरला पोलिसांनी आत घेतलाय. हे बघ सगळीकडे तीच न्यूज सुरू आहे. हे बघ डॉक्टरच्या वेशात मुलींचे बळी घेणारा शैतान. आंबेगावचे प्रसिद्ध डॉक्टर एस जी तोडकर यांच्या गर्भपरीक्षणाच्या रॅकेटचा बागमळा पोलीस स्टेशनच्या सिनियर इन्स्पेक्टर गुलाब भोसले यांनी केला पर्दाफाश. पाहिलं का याच्यात तुमचं बीपी वर खाली होण्याचं काय कारण? ही तोडकरीची केस कुठे आहे? आंबेगाव पोलीस स्टेशनात. तुझी मधली जाऊ कुठं काम करती? तिथंच की नाही? तिला या गाव परगी. इतके दिवस मला असं वाटायचं ना की अपर्णा नुसते हरामी, पण नाही, ती अपर्णा महाहरामी बाई आहे. आणि पुन्हा राजा विक्रम जंगलाकडे गेला. आहो, या वेळेला तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. मी जे काय बोलतेय ते तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. काय ऐकून घेऊ? पुरावा आहे का तुझ्याकडे? आहेत माझ्याकडे पुरावे, ए टू झेड पुरावे आहेत माझ्याकडे. नीट ऐका, ती अपर्णा कधीच प्रेग्नंट नव्हती. काय? ती पोरगी मला खोटं पाडण्यासाठी प्रत्येक वेळेस सिस्टमॅटिकली प्लॅनिंग करत गेली आणि मी प्रत्येक वेळेस तिच्या या खेळात हरत गेले. कारण तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवला. आता त्या दोघी बायकांना मी आपल्या घरात राहू देणार नाही. झालं तेवढं वाटतं लई झालं, पण आता नाही ऐकणार. आता मी त्या दोघींना नाही सोडणार. हे बघ, तू आता जे बोलतेस जे सांगतेस ते 100% करेक्ट आहे, पण मी काय म्हणतोय ते एकदा नीट ऐकून घे. हे बघ संजू, सत्य शोधणं जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढंच योग्य पद्धतीने लोकांसमोर पोहोचवणं हे सुद्धा महत्वाचं आहे. ज्यांनी आपली फसवणूक केली आहे ना, त्यांचे पळण्याचे दरवाजे आधी बंद करायचे आणि मग सत्य लोकांसमोर आणायचं. संजू, हा विषय नाजूक आहे, तेव्हा जे काही करायचं ना ते खूप शांतपणे करावं लागेल, भावनेने नाही बुद्धीने करावं लागेल.